TV shows, blockbuster movies and originals. Download the app now. मामी मी कॉलेजला जाऊन येते अगदम आज नको जाऊस आज मला फॉर्म भरायचा आहे आज आमच्या बचत गटाच्या मोठ्या ऑफिसर मॅडम येणार आहेत घरी कनसे मॅडम आता एवढ्या मोठ्या मॅडम घरी येणार आहेत म्हणल्यावर त्यांना घेऊन जा म्हणायला नकोय का त्यापेक्षा तुझं कॉलेज महत्वाचं आहे एवढी माणसं येणार आहेत घरात आज जेवायला म्हणल्यावर घरात थांबून मदत करावी एवढं कळत नाही बाई तुला आता महिनाभर तरी मी कुठल्या कामाला हात लावायचे नाही सांगून ठेवते म्हणजे शीतले तुझं मरण हाय आता महिनाभर मिशनला तर जायचं ते आपल्याला हा थांब एक मिनिट आयुष्यातलं खरं तर पहिलं मिशन आहे जायला मिळालंच पाहिजे कसलं मिशन हो मिशन तुम्ही कुठल्या मिशन बद्दल बोलत होता ते असंच बोलत होतो आम्ही बरं चल ठेवू का जायचंय मला हा ठेवा काय तर हाय ह्यांनी नीट सांगितलं बी नाही आज मला काळजी वाटेल म्हणून सांगितलं नसेल का अजिंक्य हॉस्टेलचे साथ एक उग्रवादी ऊपर पहाडी पे भागा आहे हमें दूसरे पार्टी को कवर फायर देना पड़ेगा तुम दोनों आगे पीछे की तरफ से ऊपर आ जाओ यस सर कोई हरकत नहीं करेगा मार दूंगा इसको हिले मत मार दूंगा इसको भाऊजी पण कसलं मिशन होतं अगं इकडे एका गावात आहे ना आमच्या पॅरामिलिटरीच्या जवानाला उग्रवाद्यांनी पकडून ठेवलं होतं आम्ही त्यांना रेस्क्यू केलं आणि उग्रवाद्यांकडून पोस्ट बी परत मिळवली अभिनंदन भाऊजी काल रात्री अजिंक्य त्यांच्या पहिल्या मिशन वर गेलते तिथं त्यांच्या युनिटनी एका जवानाला सोडवलं आणि उग्रवाद्यांनी घेतलेली पोस्ट परत मिळवली अजिंक्यनी स्वतः परत घेतलेल्या पोस्ट वर झेंडा फडकवलाय ऑसम न्यूज आहे कसे आबा ही आपली पोरं पाहायला जातात भरतीची तयारी करतात पण ह्यांना पाहायला जा म्हणून जे सांगणारे लोक आहेत त्यांच्या घरातलं कोणी येत आहे का म्हणजे आपल्या पोरांनी बॉर्डर वर जायचं आणि ह्यांच्या पोरांनी शिकून नोकऱ्या करायच्या आपलं मिशनचं कुठवर आलंय रोज येतात पोर काय बी झालं तरी हे मिशन थांबणं नाही पाहिजे आणि सगळी पोरं आर्मीत भरती झाली पाहिजे तुम्ही अजिबात काळजी करू नका हे मिशन मी थांबू देणार तुम्ही सगळं वाईट म्हणूनच का बघताय माझे हे बी आर्मीतच आहेत की पण तो लग्नाच्या आधी गेला ना आता तुझ्या भावाला धाडशील का आर्मीत उगा आमच्या पोराला नादाला लावती तूच केलीस ना हे आता तुम्हाला कळलंच आहे तर अजून एक सांगतो तुमच्या घरच्यांना घराबाहेर इनफॅक्ट गाव बाहेर काढणार मीच आहे लवकर तुम्हाला पण काढतो का नाही बघा आपल्या घरावर एखादी अडचण आली किंवा एखादं संकट आलं तर त्यापासून आपलं रक्षण कोण करत गरजेच करण आपण ज्या देशात राहतो त्या देशाचं रक्षण कोण करणार अहो वाळवण घातलं होतं त्याचं नुकसान झालं तर एवढा त्रास झाला वाळवण आपलं आहे आणि देश आपला नाही का तुमच्या पोरांना मनापासून आर्मीत जायचं असेल ना तर त्यांना अडवू नका आबा शीतलबाईनी म्हणते ते बरोबर आहे आम्हाला सगळ्यांना आर्मीत जायचंय आम्हाला बी आर्मीत यायचंय पुरे डोळ्यात अंजन घातलंस बघ काका मी फक्त माझं काम केलं आणि पोरांनो गर्दीतलं होण्यापेक्षा वर्दीतलं वा काय तुम्ही असं लोकांना भावुक करून त्यांच्याकडनं पैसे गोळा करू नका त्याची जशी परिस्थिती असेल तसं तो करेल मला वाटलं नव्हतं तो आपल्या इक्याचं नाव न होणार त्याला तू विरोध करशील झाली का प्रॅक्टिस हा झाली की कोण कोण आलती सगळे आलते रावला आलता का तो नाही आला रावला का गेला नसेल आज प्रॅक्टिसला बघ त्याची भावना चांगली नसती तर माझ्या जवळ दिला असत का पैसे ठेवायला पण त्या कमानीच्या नादात आपल्या प्रॅक्टिस काय मला भय्यानं जबाबदारी दिली आता कुणी बी काय बी सांगून दे मी आता ऐकणारच नाही रावल्या नेमकं काय चाललंय या भय्याचं काय कळना पण काय तर मोठा प्लॅन नक्की आहे
एवढ्या सहजासहजी तो रावलाच्या हातात सगळा व्यवहार देणार नाही. सावध राहायला पाहिजे. बोला मिसेस फौजी. मी काय? तुम्हीच बोला. तुम्हीच सांगा कसा गेला आजचा दिवस? गेला ठीकच. शीतले काय झालं ग? काय नाही, कुठं काय. शीतले काय झालंय? अहो ते कस सांगू नाही कळत मला. अहो त्या भैयान गावातल्या सगळ्या पोरांना कमान करायची म्हणून नादवले आणि सगळ्यांकडनं पैसे गोळा करून रावल्याकडे दिलेत. त्या भैयाच्या डोक्यात ना नक्कीच काहीतरी शिस्त आहे. हे आता या कमानीचं काढलंय आणि याच्या अगोदर त्योच सगळ्या पोरांकडे गेलता आणि त्यांना सांगून आलता की प्रॅक्टिसला जाऊ नका म्हणून. आता अजून नवीन काय फॅट करणार आहे कुणाच ठाऊक. शीतले ऐक, तू तिकडं अजिबात लक्ष देऊ नको. हे लोक कसलाही विचार करणार नाही. अगं स्वार्थासाठी कुठल्याही तराल जायची तयारी असते यांची. अहो पण पोर त्यांच्या प्रॅक्टिसचं काय. ऐक माझं शीतले, तू ते कमानीच्या पानकडे अजिबात पडू नको. तू कॉलेजकडे लक्ष दे बघू, त्याला काय करायचं ते करू दे. अगं लोकांना पण कळायला पाहिजे ना आता. अहो तेच तर सांगते मी, ते भुलवतोय सगळ्यांना. शीतले मी तुला काय सांगितलं बर मला सांग, कॉलेजचं काय ठरवलंयस? बाहेरून करायचं म्हणते. नक्की नीट विचार केलायस ना? वयो घरातली काम, कॉलेजला येण्या जाण्यातला वेळ लागतोय आणि मग घरातली कामं झाली नाहीत की मामींची चिडचिड होती आणि मग हे सगळं करण्यात अभ्यासाला वेळच मिळत नाही. बर तुला वाटतंय ना घरी बसून अभ्यास होईल, कर मग तसं. वय असं करून दोन्ही काम करता येतील, घरातली काम बी आणि कॉलेज बी. काय झालं तरी कॉलेज थांबू देऊ नको. नाही थांबू देत. मावशींना डबा आणून द्यायचा, याच्या मागे आमच्या शुद्ध भावना होते. तिकडे माझा भाऊ शहीद झालाय विक्रम, त्याच्या आईने इकडे स्वतःच्या हाताने करून खायला लागते. अरे केवढी लाजिरवाणी गोष्ट ही. शहीद विक्रम राऊतच्या नावाने ट्रस्ट उभी करायची. आता शहीद म्हणल्यावर लोक देणगे देतेतच आणि एकदा वर्गणीचे सगळे पैसे जमले की ते गायब करायचे. गुणी मुलगी आहे असं कोणी हो, तुमची मुलगी गुणी आहे असं लिहिलं. पण हे दुकानावर काय चाललंय माहिती नाही. आम्हाला खरंच माहिती नव्हतं. तुम्ही मोठ्या की लहान? मी मोठी सर्वात. मग तुमचं बहिणीकडे तेव्हा बघत नव्हतं? लक्ष होत पण काय, आता बहिणीचं कुठं लक्ष आहे ते कळत. होऊन सुद्धा तुम्हाला इथे यावं तरी कसं वाटलं? नाही पण आता मी पाहते ना आईच्या पदराखाली किती दिवस राहत आहे. आता मी जे काही कमवलंय ते नाही परत मिळवलं ना तर बघच राधिका. यांचा चेहरा इतका शांत कसा आणि मुळात का आले तिथे, काय आहे यांच्या मनात? गोदक्का अहो राणा झालात बघा मुंबईवरनं. राणा भाऊजी आपलं बिचार उपाशी तापाशी मुंबईच्या रस्त्यावर फिरत होत. मुंबईमध्ये माझं लिहाज झाले खरंय, पण मला लई काय काय शिकायला मिळालं. माझा पहिला खिस्सा मारला त्यातनं मला कळलं की कायम सावध राहायला पाहिजे म्हणून. जिद्द असेल आणि कष्ट केलं तर आयुष्यात प्रगती करता येते. राणा भाऊजी तिकडे त्या सखीचं काय जास्ती ऐकायला लावू नका बघा. एक तर त्या दोघांचं काय पटत नाही, पण आता हे सखीला पूर्ण सपोर्ट करणार आहे कारण सखी जे म्हणते ते सगळं यांना पटलंय. वरनं जरा किरकिऱ्या वाटल्या तरी मनानं लई चांगल्यात त्या. आणि कसं आहे ते जे समजा सांगतात ना. निवाडा आमच्याकडे आला तर आमचा निर्णय काय असेल हे ठाऊक असेलच तुम्हाला. निवाडा कोण करेल किंवा निर्णय काय असेल याची आम्हाला अजिबात चिंता नाही. फक्त अपेक्षा एवढीच आहे जो कोणी निवाडा करेल त्याने आमचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकून घ्यावं. हा प्रसंग निभावला पाहिजे.
या निवाड्यातून काहीही करून युवराजांना निर्दोष सोडवता आलं पाहिजे. आम्ही त्यांना